भावांच्या जीवावर भिदल्याची घटना नागपुरात घडली. ओव्हरटेक करण्याच्या नादात कार पलटल्याने हा अपघात झाला. पुंकेश आणि संकेत पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या दोन भावांची नावे आहेत. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. नागपुरातील काही तरुण झायलो कारने पार्टी करण्यासाठी काटोलच्या दिशेने जात असताना त्यातील एका तरुणाने फेसबुक लाईव्ह सुरू केले. फेसबुक वर लाईव्ह सुरू असल्याचे बघून चालकाला सुद्धा जोश चढला. दरम्यान या तरुणांनी वेगाशी स्पर्धा करताना त्याने अनेक गाड्यांना मागे टाकले. काटोल मार्गावरील हातल्या शिवाराजवळ गाडी आल्यावर गाड्यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे झायलो कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडीने अनेक पलट्या घेत झाडाला जाऊन आदळली. या अपघातामध्ये दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघात होईपर्यंत या घटनेचे फेसबुक लाईव्ह सुरूच होते आणि फेसबुकवरून लाईव्ह पाहणारे मित्र त्यांना एन्जॉय करण्याचा सल्ला देत होते. त्यामुळे अपघात कसा झाला याचे सर्व चित्रीकरण झाले आहे. जखमींवर काटोल व नागपूर